येत्या 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिलेली आहे. बदलापूर मधील आदर्श शाळेतील 3 वर्षांच्या 2 चिमुकल्या मुलींवर शाळेतल्याच कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. याचाच प्रत्यय मंगळवारी बदलापुरात आला. या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते. तब्बल 10 तास बदलापूरकरांनी मध्य रेल्वेची वाहतूक रोखून धरली होती. वारंवार प्रयत्न करूनही सरकारला त्यांची समजूत काढता आली नाही. शेवटी लाठीचार्ज करून आंदोलकांना बाजूला करण्यात आलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना हे आंदोलन राजकीय प्रेरित होतं असं म्हटलंय. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं अत्याचारांच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. तसंच या प्रकरणी विरोधी पक्ष कोणतंही राजकारण करत नसल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट सांगितलंय. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील महिला सुरक्षा प्रश्नावर दीर्घ चर्चा झाली. गेल्या 10 वर्षात महिला असुरक्षिततेचे वाढते प्रश्न आणि बदलापूर प्रकरणावर सरकारच्या भूमिका संवेदनशील नसल्याचं सांगत शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. येत्या 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिलेली आहे. त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे मित्रपक्ष आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत. याच्यामध्ये शाळा कॉलेजेस असतील, डॉक्टर्स असतील, दुकानदार असतील आणि त्यांचे पालक असतील शाळेतल्या मुलामुलींचे, ते सगळे याच्यामध्ये सहभागी व्हावेत. आणि या महाराष्ट्रातल्या जे अकार्यक्षम, असंविधानिक आणि भ्रष्ट सरकारला खरा अर्थ दाखवण्याचा एक प्रयत्न महाराष्ट्रातली जनता करेल. आणि या 24 तारखेच्या बंदच्या हाकामध्ये सगळेच्या सगळे सहभागी त्या ठिकाणी आम्ही करू आणि त्या पद्धतीचं. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.